वय सांगू कस होत सोन्यावा निराव, काय सांगू कस होत सोन्यावा निराव, माणुसकीच होत अस माझ किरंगाव, माणसांचा माझ्यात नाही तिथ ठा, जमिनीला आला बघा आभाळाचा भाव, संप केला सुखाने झाली त्यान वर्ष, झालं उरलेलं जीवन एक संघर्ष, एक संघर्ष, एक संघर्ष। ओके भाई खूप झालं, आता आता गजाचा ना खूनच करावं असं वाटतोय। सलीम भाई तुझ्या दुकानातून तो सुरा घेऊन ये मटन कापण्याचा, नाही ना त्याला उभा चिरला तर बघ। ए राजू काय बोलतोयस तू, तू काय छोटा माणूस नाही आहे। हे बघ राजू, हे बघ या हाताने तुला घराच्या बाहेर काढलं ना, हे बघ तेच हात मी जोडतो, पण तू घरातनं बाहेर जाऊ नकोस। हे बघ राजू, हे बघ तुझ्या समोर तुझा बाप हात जोडून उभा आहे। हे बघ इथनं पुढे मी कधी कोणाला शिवीगाळ करणार नाही, भांडणं करणार नाही, तू म्हणशील ना तसंच वागेल, अगदी तसंच वागेल, पण तू आम्हाला सोडून जाऊ नकोस रे। माझा माणूस सांगेल त्याच्या समोर जाऊन उभा राहायचं, रिव्हॉल्वर घ्यायचे आणि त्याच्या छातीत नाहीतर कपाळावर गोळी घालायची। कुठे? कपाळावर व छातीत। कपाळावर किंवा छातीत? हा त्याच्या कपाळावर नाहीतर छातीवर। एक गोळी, फक्त एक गोळी, खेळ खालास कि मग तुझी बहीण तुला परत आणि वर 1,00,000 रुपये मिळते। बोल करणार? मला ऐकून आलं, जोरात बोल। हो शाबास अरे आली का तयारी? हो। अरे बाबा हो, आज मला यायला उशीर होईल, आईला सांगा नाही तर ती वाट बघत बसेल। अच्छा म्हणजे आज पुन्हा भेटायचा योग दिसतोय? नाही बाबा, अहो कालचं पेंडिंग काम आज पूर्ण करायचं आहे ना, म्हणून थोडा उशीर होईल। बाबा आई कुठे आहे? तुझी आई आजकाल सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकला जाते बाबा, ती गेलीये चाळीतल्या महिला मंडळाबरोबर फिरायला मला म्हणत होती तुम्ही पण चला म्हणून। वा मॉर्निंग वॉक, आणि बाबा तुम्ही?
काय वॉक? अरे बाबा मी गावावर दिवसभर हिंडत असतो, वॉक घेत असतो. आपल्याला नाही त्या मॉर्निंग वॉकची गरज. बरं मी काय म्हणतो रितेश, म्हणजे तसं प्रियाच्या आई वडिलांना आम्ही लवकरच बोलवणार आहोत घरी, पण आता आई ती प्रिया मुंबईत आली आहे तर तिला आपल्या घरी बोलवून घे, ती घर बघून घेईल आपलं. हो बाबा, ऍक्च्युली काल तिला मी म्हणालो की घरी चल म्हणून, पण ती म्हणाली उशीर झालाय, मामा मामी वाट बघताय. अरे हो, पण ती आता अशी किती दिवस असणार आहे मुंबईमध्ये, एकदा तिने येऊन आपलं घर बघून गेली म्हणजे बर. अरे बाबा थोरा मोठ्यांची लेख आहे, मोठ्या घरात राहिली आहे, तिला हे छोट घर एकदा दाखवून दिलेलं बर काय. पण बाबा मी तिला सांगितलंय की आमचं घर लहान आहे म्हणून, त्यावर ती म्हणाली की त्यांनी काय फरक पडतोय, घर हे घर असत. पाहिलंस कसे गुणी आहे पोर ते. बा ये आता आणि घाई करू नकोस, सावकाश जा. येतो बाबा. जीवन एक संघर्ष. सरकारी नोकरीचं आमिष दाखवून लुटणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या टोळीने बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. यातील प्रमुख आरोपी प्रभाकर परब. हॅलो परब साहेब, परब साहेब अहो मी अमित सावंत बोलतोय, तुमच्याबद्दल पेपरमध्ये काय लिहून आलंय हो? मी प्रभाकर परब नाही, इन्स्पेक्टर रुपेश गायकवाड बोलतोय. प्रॉब्लेम काय आहे तुमचा? अहो साहेब मी पण त्यांना पैसे दिले होते, त्या माणसाने सरकारी नोकरी मिळवून देतो असं सांगून माझ्याकडून खूप पैसे घेतले हो, माझ्या आईचे दागिने गहाण टाकून मी त्याला पैसे दिले. साहेब आता मी काय करू? हे पा तुम्ही आता रडून दाखवू नका. अहो सरकारी नोकऱ्या काय रस्त्यावर पडल्यात काय? तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांनाही अजिबात अक्कल नाही. पण साहेब माझे पैसे त्याचं काय? लाच देऊन नोकऱ्या मिळवण्याचा जमाना गेला आता, आता आम्ही त्याची चौकशी करतोय, तुम्हाला काय ते नंतर कळवूच. हॅलो 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 दादा, दादा काय झालं, असं ओरडतोस का? तृप्ती मला आता नोकरी मिळणार नाही, त्या माणसाने मला फसवलं, तो माणूस बुरटा निघाला. काय? आई आई माझं चुकलं, आई मला माफ कर, तुम्ही सगळ्यांनी मला खूप समजवलं पण मी कोणाचंच ऐकलं नाही, मी माझ्या मनाचंच केलं. आई मला माफ कर. आई आई Ha 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 ha!
आई 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 काय झालं तुला आई ए तृप्ती आई बेशुद्ध झाली आहे ग आई 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 डॉक्टरांना फोन लाव अगं लवकर डॉक्टरांना फोन लाव आई आई डॉक्टर काय झालं आईला हे पहा त्या प्रचंड तणावाखाली आहेत हाय बीबीची केस आहे जरा काळजी घेतली पाहिजे बाबा गेल्यापासून तिने बोलणंच बंद केले आणि काही खातही नाही हे बघ तृप्ती ते मलाही जाणवतंय त्यांना मानसिक तणाव आहे आता अशक्तपणामुळे थोडी एनर्जी लेवल डाऊन झाली इतकंच काय सिरियस तर नाही ना अमित डोंट वरी काही काळजी करू नकोस हे बघ मी काही औषधं लिहून देतो तेवढी त्यांना दे आणि हो खाण्यापिण्याची काळजी घे आता दुसरा एखादा पेशंट असता तर मी हॉस्पिटलाइज करा असं सांगितलं असतं अमित यांना मानसिक ताण येणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची नाहीतर कदाचित ही केस सिरियस होऊ शकेल रादर आय वुड सजेस्ट तुम्ही यांना गावाला किंवा एखाद्या नातेवाईकांकडे घेऊन जा जिथे ते आरामात राहू शकतील ठीक आहे येस डॉक्टर चल येतो मी आई आई हे राजू कुठे निघालायस नाही कुठे नाही कामावर जावं लागेल ना आज शेटजींनी बोलावलंय बाजारातून सामान घेऊन यायचंय मग झाली का मांडवली बापासोबत करावी लागली माफी मागायला लागले बाबा मग म्हटलं वडीलच माझे ते काय करणार शेवटी किती झालं काही झालं बापाने पोराची माफी मागावी शोभतं का ठीक आहे ना झालं ते चांगलंच झालं मला सांग काही टेन्शन आहे का नाही तसं काही नाही आहे आपलं पके भाई मला जायला उशीर होतो येऊ ठीक अरे रितेश आजचा पेपर बघितलास का कुठे अरे तुझी आई ना कुठे पेपर ठेवते काय कळतच नाही तू काय रे कसला विचार करतोयस नाही काही नाही काय झालं बाबा एक विचारू विचार की बाबा तुम्हाला माहितीये सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकच्या नावाखाली आई बाहेर का जाते का रे कारण सकाळी सकाळी वहिनीने केलेली चिडचिड तिला पाहवत नाही हो मला माहिती आहे ना पण काय करणार रितेश तुझ्या रश्मी वहिनीचा स्वभाव पहिल्यापासूनच असा आहे अरे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना ते नाही बाबा पण काही दिवसापासून तिची चिडचिड जरा जास्तच वाढत चालली आहे हे बघ रितेश मी तुझ्या आईलाही सांगितलंय आणि तुलाही सांगतो तुझ्या वहिनीच्या बोलण्याकडे जरा कानाडोळाच करा
नाही काय उगाच आपण त्याच्यावर विचार करत बसणार आणि मग रागाच्या भरत काहीतरी बोलून जाणार. अरे असं तोंडाला तोंड लागलं तर घरातलं वातावरण बिघडते. हो बाबा ते ठीक आहे, पण ती नेहमी दादाचे कान भरत असते. तिला समज द्यायला पाहिजे. आवाज आईला तिचा स्वभाव माहितीये म्हणून ठीक आहे. उद्या उठून प्रिया या घरात आली आणि तिला वहिनी काय बोलली तर? रितेशराव एवढा विचार करायची गरज नाही. हे बघ रितेश, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा सगळा विचार मी करणार. हा तू अजिबात विचार करू नकोस, डोकं शांत ठेव. मी पेपर घेऊन येतो. जीवन एक संघर्ष. तुला काय सांगू प्रिया, सध्या माझ्या ऑफिस मध्ये सगळेजण एकदम शॉक्ड आहेत. त्यांना अचानक माझ्यात काहीतरी बदल झाल्यासारखं वाटतंय. का असं का वाटतं त्यांना? खरं सांगू प्रिया, तो बदल मलाही स्वतःच जाणवतोय. अगं पूर्वी जेव्हा मी ऑफिसमध्ये जायचो ना, तेव्हा गेल्यावर कामात इतका मग्न असायचो की लंच टाईम झालेला सुद्धा मला कळायचं नाही. किती वेळा तर पिऊन येऊन सांगायचा, साहेब लंच टाईम झालाय म्हणून. मग काय सहकाऱ्यांबरोबर थोडा गप्पा की परत कामात मग्न. अगं कित्येक वेळेला ऑफिस अवर्स संपून सुद्धा माझं काम काय मात्र संपायचं नाही. पण जेव्हापासून केव्हापासून जेव्हापासून मी तुला पहिल्यांदा बघितलं ना फोटोमध्ये, तेव्हापासून माझं आयुष्य पार बदलून गेलं. अगं आता ऑफिस अवर्स संपून सुद्धा माझं काम आधीच अटपलेलं असतं. किती वेळात मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारत असतो. माझ्यातला हा बदल बघून माझे बॉस एकदम चकित झालेत. खरंच काही गोष्टी आपल्याला पार बदलून टाकतात. कोणत्या गोष्टी? हेच हे तुझं माझं म्हणजे आपलं म्हणजे याच गोष्टींना तर म्हणायचं असतं ना प्रेम. प्रेमात पडले मी तुझ्या. प्रिया तू? हो. अरे हो मी कंप्लीट विसरलो, आज आई बाबांनी तुला कुठच्याही परिस्थितीत घरी बोलवलंय. नाही नाही चल चल आपण जाऊया. उद्या जाऊया ना, आज अशा अवतारात. नाही उद्या वगैरे काही नाही, आजच. चल 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 आत्ता जाऊया. अहो पण ऐका माझं. चल ऐका ना माझं. उद्या आत्ता चल. ते बजरंग कोण आहे? मीच बजरंग. तू राजू ना? हो. मला गजानन भाईनी पाठवलं, ते काम सांगितलं होतं. ते फुल्ली लोडेड आहे. अरे के ये बायला अशी धरतात का? अशी धर नाहीतर तुझाच गेम होईल. धर. चला शिकारीला जायचं. हे बघ तो बसलाय ना, त्याला ठोकायचा. लक्षात ठेव.
काय झालंय कोणास ठाऊक. तरी मी नेहमी सांगत असतो ऑफिस मध्ये घरचं जेवण घेत जा, पण नाही पार्सल मागवणार बाहेरून, घ्या आता. रश्मी आई बघ काय चाललंय तिचं बघ. अगं ऑफिस मध्ये म्हणाली गरगरत आहे म्हणून मी तिला घरी घेऊन आलो. हे बघ आत्ताच्या आता मी डॉक्टरांना फोन करून बोलावतो. तुम्ही दोघी हसताय काय? इथे मी भीतीने अर्धा झालो आणि तुम्ही हसताय? शेठ तुमचं काम झालंय. काय बोलता साहेब, काम झालं? काम फत्ते झालं. आता तुम्हाला त्या नारायणला पुन्हा पेटण्याची गरज नाही, मस्त पैकी जाऊन झोपा. आता दिनेश तुला काही बोलला तर मला सांग, त्याने तुला काही त्रास दिला तर मला सांग ना. पण माझी अशी एक विनंती आहे तुला, हे असं घर सोडून जाऊ नकोस. पोरी पाया पडतो तुझ्या.